भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन ओवळे आणि पागोटेमधील शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. ओवळे विभागातील काँग्रेसचे राकेश गायकवाड, रुपेश गायकवाड, संजय गायकवाड यांनी तर पागोटे ग्रामपंचायतमध्ये शेकापला धक्का देत ग्रामपंचायत सदस्य वनिता जगदीश पाटील, प्रदीप गोसावी पाटील, कामिनी किरण तांडेल, हर्षाली निलेश पाटील यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह आज भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. पनवेलमध्ये श्री रामशेठ ठाकूर विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमामध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन प्रवेश देण्यात आला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, कामगार नेते जितेंद्र घरत, सुभाष म्हात्रे, चंद्रकांत घरत आदी उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मागील आठवड्यात राज्यपालांच्या हस्ते कोरोना देवदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रविवारी उरण तालुका भाजपच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. एक गोष्ट अशी होते की सर्वांना बरोबर घेऊन जायचं, भाजपाचं धोरण जे आहे तेच माझं असल्या कारण ते प्रत्येकाला आपल्याला वाटतं की आपली गाडी अडचण असली तर रामशेठच्या कानावर घालावी. आणि तशा दृष्टीनं आज मग पनवेल तालुका असो, उरण तालुका असो, तर त्या दृष्टीने त्यांना वाटतं की आता कामं करायची असतील तर भाजपकडे जायला पाहिजे आहे, रामशेठकडे जायला पाहिजे, प्रशांत ठाकूरकडे जायला पाहिजे, महेश बालदीकडे जायला पाहिजे आहे. आणि त्याच्याशिवाय पुढलं भवितव्य नाही. काही काळ आता एक वर्ष झाला, 24 तारखेला उमदावर 1 वर्ष होईल, जे थोडा कावा लागतो, 6 महिने 8 महिने आता वर्ष व्हायला आला, तर आता त्याच्यामुळं लोकांचा भ्रमनिवास आहे, जो पूर्ण भ्रमनिवास झाला आहे, देखावा जो आहे तो आता क्रमाचा खोकळा फुटणार आहे. आणि ही सगळी मंडळी स्टेजवर तुम्हाला दिसतंय, ही सर्व कामाची मंडळी, काम करणारी मंडळी आहे, तुम्ही सर्व काम करणारी मंडळी आहे. आणि त्याच्यामुळे त्याशी लावून भाजप आणखी मोठं करायचं काम आपल्याला करायचं आहे. तुम्ही आल्यानं हे काम नक्कीच आमचं आणखी सोपं होणार आहे. आणि तशा दृष्टीने तुमचं पहिल्यांदा मनापासून मी आर्थिक पक्षामध्ये स्वागत करत आहे. प्रकल्पग्रस्तांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडण्याकरता ज्या समितीचा एक सन्माननीय दिबा पाटील साहेबांच्या नावाने असलेल्या समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब होते, यांनी त्यातून म्हणजे त्या सर्वपक्षीय समितीमध्ये आम्ही सत्तेत होतो तेव्हाही होतो आत्ताही होतो, सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब नेतृत्व करत होते, आम्ही सर्व त्याचे सदस्य होतो, पण या लोकांनी नाही. आता रामशेठ ठाकूरांच्या नेतृत्वाखाली ना आपण वेगळी समिती करू, त्या समितीने काय केलं आजपर्यंत, नाही JNPT चे प्रश्न सोडवले, नाही सिडकोचे सोडवले, फक्त एक दोनदा हे वाशीच्या पुढे जाऊन एकत्र भेटतात आणि आता आम्ही क्लस्टर करू. मी एक त्यांना या व्यासपीठावरून आव्हान देतो की तुम्हाला प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मांडण्याची रामशेठ ठाकूर साहेबांच्या सोबत एकदा त्यांचे चर्चा तर करा. म्हणजे मी आजपर्यंत जेव्हा जेव्हा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर शेठची चर्चा केली तेव्हा तेव्हा आम्ही एक एक नवीन अध्याय त्यांच्याकडून शिकलो की क्लस्टर क्वालिटी पॉलिसी कशी होईल, काय होणार आहे, याच्यातले घ्यायला गेल्यानंतर प्रॉब्लेम काय येणार आहे, दिल्यानंतर काय होणार आहे, परंतु यांना कशा प्रॉब्लेमशी घेणं देणं नाही, यांना फक्त तिथे कोण कॉन्ट्रॅक्टर येणार आहे, कसं काम होणार आहे, आणि आम्ही रामशेठ ठाकूर साहेबांना बाजूला करून, यांना भीती त्याची नाही, यांना भाजपची भीती. आणि रामशेठ ठाकूर साहेबांच्या एका स्पर्शाने महेश बालदी जर आमदार होऊ शकतो तर यांना माहिती आहे यांची ताकद काय, हे सर्व मिळून आपलं काय जमतं काय बघणार. एक उजड माथ्याने 512 कोटी रुपये खाऊन उजड माथ्याने समाजात फिरणारे समाजकंटक आहेत, मी तुम्हाला जबाबदारी दिसतो. गोर गरिबांचे पैसे खाऊन, ग्रामपंचायतींचे पैसे खाऊन आजपर्यंत त्यांना त्यांच्या गरजेला कोरोना सारख्या वेळेत पैसे न देणारे अजूनही उजड माथ्याने फिरतात, हे कसे फिरू शकतात समाजात. अहो कोणाचे 10 रुपये द्यायचे असतील आणि तो आपल्या दारात आला तर आपली नजर शर्मेने खाली जात, पण यांना ना लज्जा ना भयम, तरी हे आपलं चालू आहे.
पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.